मला खूप खूप आज आनंद होतो आहे, अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे की मी ज्या महाविद्यालयाचा पाया रचला तो आज 50व्या वर्षात पदार्पण करत आहे, 51 वर्षात पदार्पण करत आहे. सुरुवातीचं काळ फार अवघड होतं. मी असं दारोदारी जायचो, अक्षरशः भिक्षा मागितलेली आहे. ओंजळभर धान्य दे बाई, मावशी, काकू, आजी, प्रत्येकाकडे मी धान्य मागायचो आणि अशी मी 101 पोती पूर्ण केली. त्यावेळेस परत आलो आणि हा सगळा परिसर पिंजून काढला होता. फार शेंडीपासून इकडे देवठाणपर्यंत वगैरे सगळ्या खेड्यातून मी गेलेलो आहे. का तर गरीब मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, त्यांना जेवायची खायची व्यवस्था केली तरच ते येतील म्हणून त्यांची जेवणाची सोय करण्यासाठी मी हे धान्य गोळा केलं आणि त्यांना मोफत जेवण सुरुवातीच्या काळात दिलं. खरोखर इतकं सुंदर त्याचं माझ्या पत्नीचं पण सहकार्य त्यावेळी खूप झालं. अक्षरशः ती वसतिगृहात जाऊन मुलांना काय मिळतंय काय नाही याची चौकशी करायची आणि तो खमंग भाकरीचा सुगंध ज्यावेळेस दरवळायचा मला देखील ती भाकरी खावी वाटायची. तिथलं भाकरी पिठलं खाऊन देखील मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. दादासाहेब रुपवते ज्यांनी हे महाविद्यालय काढलं, सुरुवातीला त्यांनी इंटरव्ह्यू घेतानाच सांगितलं होतं का रे बाबा हे गरिबांचं कॉलेज आहे तू कसं चालवणार. म्हटलं मी प्रत्येक शेतकऱ्याकडे जाईन, त्याच्या घरात जी भाकरी असेल त्यातली कोरभर भाकरी मी मागेन आणि महाविद्यालय उभा करेन. आणि खरोखर त्याच पद्धतीने मी सुरुवातीला काम केलं आणि आश्चर्य वाटेल सुरुवातीला मी कालवी राहील ते माळ रान होतं सगळं. तेव्हा एक कोपऱ्यात झोपडी वाजा बांधली, खोली बांधली, एकच खोली बांधली आणि तिथे त्या झोपडीमध्ये ज्यावेळेस दादासाहेब रुपवते आले ते डाक बंगला सोडून माझ्या खोलीत मुक्काम केला त्यांनी. ही म्हणजे एअर कंडिशन खोली रे तुझी, म्हणजे इतकं प्रेम त्यांना वाटत होतं. दादासाहेबचं कदाचित नसते, त्यांनी जर मला मार्गदर्शन केलं नसतं तर मी फार काळ टिकलो नसतो इथे. एकदा कुसुमाग्रजी इथे आले होते, कुसुमाग्रज म्हणाले या आदिवासी भागात तू कसा काय राहतो. म्हटलं मी पण आदिवासीच आहे आणि मी स्वतः आदिवासी समजून यांच्यामध्ये राहतो. खरोखरच मला आज खूप आनंद होतोय की या कॉलेजचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय. या कॉलेजमध्ये काम करताना अनेक अडचणी यायच्या, पैशाची अडचण, सुविधांची अडचण. तर हा ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस शंकररावजी चव्हाण होते, आम्ही त्यांना इथून निळवंड्याच्या धरणाच्या भूमिपूजनाला चालले होते त्यावेळेस इथे वाटेत अडवलं त्यांना. आता त्याला पाठिंबा माननीय खताळ पाटलाचा होता म्हणूनच ते धाडस केलं आम्ही आणि ताफा आमच्या शाळेकडे. त्यावेळी शाळेत एक इथे एक शाळा आहे अगस्ती विद्यालय, तिथे आम्ही बसायचो, तिथे क्लासेस चालवायचो. तिथे ते वळवलं आणि त्यांनी एक चहाच्या कपात फक्त एक कप चहा दिला मी मुख्यमंत्र्यांना आणि ते एक कप चहामध्ये त्यांनी ही सगळी 20 एकर जमीन आणि 2 लाख रुपये मला दिले. किती आनंद झाला होता त्यावेळी. आज देखील ते आठवून, ते दिवस आठवून खरोखर आनंदाश्रू डोळ्यात येतात. किती आपण काम केलं त्याचं सार्थक झालं. मी प्रचंड काम केलेलं आहे त्यावेळी, म्हणजे असं वाटलं नव्हतं की आपल्या हातून एवढं काम होईल. आणि ते झालं कसं, एकदा दादासाहेब रुपवंत्यांची माझी पडली संगमनेरला आणि ते आले ते संगमनेरला आम्ही एक आंदोलन केलं होतं ते मिटवण्यासाठी आले होते. आणि त्यावेळेस मी सांगितलं आमचं काही सरकारविरोधी फक्त आंदोलन आहे, संस्थेविरोधी वगैरे काही नाही, आमचं काही यांच्या काही संस्थेविषयी काहीच दुखणं नाही आहे. तर प्राध्यापकांना सिनियर स्केल मिळावं, UGC ग्रँटेड स्केल मिळावं,
म्हणून ते आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळेस प्राध्यापकाला खरोखर प्राध्यापकाची अशी अवस्था होती, कोणी त्याच्याशी लग्न देखील करायला तयार व्हायचं नाही. कारण का, एखादा बँकेतला क्लार्क परवडला पण प्राध्यापक नको बाबा, कारण दर मार्चमध्ये त्याच्यावरती टांगती तलवार असायची. तर असं होऊ नये. तो ज्यावेळी आम्ही पाया घातला सर, आम्ही त्यावेळेस पुक्त स्थापन केली आणि त्या पुक्तमधून पुढे आंदोलन उभी राहिली आणि आपल्याला या प्राध्यापकांना निदान स्केच तरी मंजूर मिळाली आणि दरवर्षी काढायची भानगड संपली. ते एक मोठं कार्य केलं आम्ही त्यावेळी. आणि आम्ही कसं आता ही ती इमारत बांधताना, ही पहिली इमारत जी दगडी इमारत आहे ना, त्या दगडी इमारतीचा एकूण एक दगड मी आणि माझ्यावर एक प्राध्यापक दिघे होते त्यांना घेऊन आम्ही साताऱ्याच्या डोंगरावर जायचो. तिथं खाण लावली होती, प्रत्येक दगड शोधून आणलेला आहे. अगदी हा असा नको तसा नको आणि अशा प्रकारची इमारत बांधलेली आम्ही. खाणीवरती प्राचार्य कधी गेलेलं पाहिलं का हो? पण मी जायचो त्या खाणीमध्ये, हाताला ते दगड उचलताना हे रक्त यायचं कधी कधी. पण त्याची पोरं नव्हती, आम्ही झपाटलेले माणसं होतो त्यावेळी आणि ते झपाटून काम करायचं असंच ठरवलं होतं. एकदा काहीतरी बांधकाम करताना एक दोन गोड्या कमी वापरल्या. म्हटलं कमी का वापरल्या? नाही बरोबर वापरल्या तुम्ही, असं नाही. मी मोजायला लागलो, मी संपूर्ण सिमेंटनी भरलो का तर गोण्या मस्त मस्ता त्या माझ्यावरती सगळं सिमेंट सांगलं. पण त्याची चोरी मी पकडली बरोबर दोन गोण्यांची. म्हणजे असं इतकं बारीक सारीक काम केलेलं आहे आम्ही. आणि ते करताना आपल्याला आनंद एकमेव मिळाला आणि त्यासाठीच आम्ही काम केलं. अक्षरशः या कॉलेजच्या मॅनेजिंग कमिटी व्यवस्थापकीय संचालकांनी माझ्यावरती त्यावेळी जो विश्वास दाखवला, दादासाहेब रुपवते यांना मी आता ते हवे होते, त्यांना काय आनंद झाला असता सुवर्ण महोत्सव. मला वेळ संपलेला पण नोटीस आलेली आहे, पण मी सहसा नोटीसची पर्वा करत नाही, तरी पण मी आता थांबतो. तर या महाविद्यालयाची स्थापना करताना आम्हाला मधुकरावजी पिचड होते बरोबर आहे, आम्ही गेलो होतो एकदा खिरवीराला पायी पायी गेलो. माहिती आहे तुम्हाला आम्ही दोघं कुठे झोपलो होतो? सरपंचाच्या इथे माळा होता त्या फळ्यावरती आम्ही रात्रभर काढली होती. मधुकरावजी साक्षीदार आहेत त्याला. तेव्हा अशी कामं करावी लागतात, झोकून देऊन झपाटून काम करावी लागतात. मला एकच आनंद आहे या महाविद्यालयानं आणखी हजारो वर्ष पूर्ण करावी आणि याचं या महाविद्यालयाचं आता नवीन नवीन प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ पाहिजे अशी परिस्थिती येईल तेव्हा याचं विद्यापीठ व्हावं ही पण एक आशा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. केवळ वेळ संपला म्हणून जातो, नाहीतर मला खूप खूप बोलायचं होतं. पुन्हा कधी येईन. धन्यवाद.